पश्चिम महाराष्ट्रातून सुरू झालेल्या मराठा आरक्षण शांतता रॅलीचा मंगळवारी नाशिकमध्ये समारोप झाला. यावेळी तपोवन ते सिबेस अशी जवळपास 7 किलोमीटरची पायी रॅली काढण्यात आली. या दरम्यान तपोवन परिसरामध्ये ऍडव्होकेट एकता खैरे यांच्या वतीने रॅलीत आलेल्या मराठा समाज बांधवांसाठी जेवणाची तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात आली. मराठा महासंघाचा जिल्हा उप जिल्हा संघटक आहे आणि आज सकाळपासून जवळजवळ काहीतरी 1100-1200 किलोचा खिचडी सकाळपासून वाटप चालू आहे. विनायक भाऊ खैरे तर जातीने उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद वाटतो का समाजाच्या कामाला ही मंडळी कायम अग्रेसर आहे आणि मी आता 11 महिन्यापासून आंदोलन करतोय. प्रत्येक कार्यक्रमात त्यांना फक्त जबाबदारी दिली आणि शब्द फोडून देत नाही मंडळी. अशा प्रकारचं चांगलं काम त्यांच्या माध्यमातून घडत आहे त्याच्यामुळे त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. जय शिव राय. आणि मराठा समाज हा खूप मोठ्या संख्येने आज इथे जमा झाला आहे. एक आपल्या समाजासाठी मराठा जागृत व्हावं व सगळी ज्यांनी आपली होत आहे माणसाचा दरम्यान सकाळी 10 वाजेपासूनच भगवे झेंडे पताका भगवे मफलर टोप्या घातलेल्या मराठा समाज बांधवांनी शहर भगवेमय झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी माजी नगरसेवक विनायक खैरे ऍडव्होकेट एकता खैरे ऍडव्होकेट स्वप्ना राऊत रोहिणी उखाडे मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंकी.